अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात घटना घडली आहे। या घटनेनं क्रिकेट प्रेमींमध्ये एकच खळबळ उडाली आहे। कोपरगाव शहरात साई सिटी मैदानावरती क्रिकेट स्पर्धा सुरू होत्या। क्रिकेट सामना सुरू असताना फलंदाजी करून पेव्हिलियन मध्ये उतरलेल्या खेळाडूला अचानक छातीत दुखू लागलं। त्याला सहकारी खेळाडूंनी प्रथम जवळच्या खासगी रुग्णालयात आणि नंतर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, परंतु त्याचा तिथेच मृत्यू झाल्याचं घोषित करण्यात आलं। लोकेश ढोबळे वय वर्ष 27 राहणार कोपरगाव असं मृत्यू झालेल्या युवा खेळाडूचं नाव आहे। लोकेशच्या मृत्यूची बातमी कळताच मोठ्या संख्येनं तरुण कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात जमा झाले होते। सदर घटनेमुळे अहमदनगर जिल्ह्यातील स्थानिक क्रिकेट खेळाडू आणि क्रिकेट प्रेमींना मोठा धक्का बसला। या घटनेनं हळहळ व्यक्त केली जाते। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 24, कोपरगाव।